व्यंजकांची बेरीज आणि वजाबाकी आज आपण पाहूया बीजगणितीय व्यंजकांची बेरीज आणि वजाबाकी अँड सबट्रॅक्शन ऑफ एक्सप्रेशन्सची उदाहरणे आतापर्यंत आपण बीजगणितीय व्यंजकांची बेरीज आणि वजाबाकी म्हणजेच ॲडिशन अँड सब्ट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स बद्दल शिकलो चला आता काही उदाहरणांच्या मदतीने हे अजून चांगले समजून घेऊ उदाहरण एक खालील व्यंजकांची वजाबाकी करा सात ए बी अधिक पंधरा एम एन आणि दोन ए बी अधिक आठ एम एन वजा तीन के सात ए बी अधिक पंधरा एम एन वजा कंसात दोन ए बी अधिक आठ एम एन वजा तीन के आता कंस काढून घेऊ जसं आपल्याला माहीत आहे की वजाबाकीच्या वेळी कंसाच्या बाहेर आल्यावर पदांचं चिन्ह बदलतं म्हणून सात ए बी अधिक पंधरा एम एन वजा दोन ए बी वजा आठ एम एन अधिक तीन के या पदांना कंसाच्या सहाय्याने पुनर्व्यवस्थापित म्हणजेच रिअरेंज करूयात इथे सात ए बी व दोन ए बी आणि पंधरा एम एन व आठ एम एन समान पदे आहेत म्हणून आपण समान पदांना एकत्र ठेवूया जेव्हा तीन के समान पद आहे ज्याची आपण इतर पदांबरोबर बेरीज करणार नाही सात ए बी व जा दोन ए बी अधिक पंधरा एम एन वजा आठ एम एन अधिक तीन के या समान पदांची वजाबाकी केल्यावर आपल्याला प्राप्त होईल पाच ए बी अधिक सात एम एन अधिक तीन के चला हे दुसऱ्या पद्धतीने सोडवून पाहूया या पद्धतीमध्ये आपण व्यंजकांना एका खाली एक अशा प्रकारे ठेवूया की समान पद एकाच रेषेत राहतील तर इथे आपण सात ए बीच्या खाली दोन ए बी पंधरा एम एनच्या खाली आठ एम एन आणि तीन के वेगळे ठेवूया कारण हे असमान पद आहे इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की खाली लिहिलेल्या व्यंजकांचे चिन्ह उलट होऊन जातात त्यामुळे दोन ए बी होईल वजा दोन ए बी आठ एम एन होईल वजा आठ एम एन आणि वजा तीन के होईल अधिक तीन के म्हणून या व्यंजकांची वजाबाकी केल्यावर आपल्याला प्राप्त होईल पाच ए बी अधिक सात एम एन अधिक तीन के तर आज आपण पाहिले बीजगणितीय व्यंजकांची बेरीज व वजाबाकींची काही उदाहरणे आता पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही गैरसमजांबद्दल जाणून घेऊ धन्यवाद Thank <smart noise>